या एपिसोडमध्ये आपण QDIM ही कमांड शिकणार आहोत. QDIM स्टँड्स फॉर क्विक डायमेन्शन्स. या इथे फुल्ली डायमेन्शन्ड कॅम प्रोफाईल आहे आणि इथं मी काही डायमेन्शन्स त्याच्यातले डिलीट केलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे सगळे रेडियल डायमेन्शन्स जे मी डिलीट केलेले आहेत ते आपल्याला ह्या कॅम प्रोफाईलला द्यायचे आहेत. एकाच वेळेस सगळे रेडियल डायमेन्शन्स आपल्याला द्यायचे आहेत. मग ह्याच्यासाठी मी QDIM अशी कमांड देणार आहे. क्यू स्टँड्स फॉर क्विक आणि DIM स्टँड्स फॉर डायमेन्शन. क्विक डायमेन्शन अशी ही कमांड आहे. एंटर दिल्यानंतर ऑटोकॅड आपल्याला विचारतोय सिलेक्ट ज्योमेट्री टू डायमेन्शन. मग आता जे जे आर्क्स आहेत त्यांना सगळ्यांना मी सिलेक्ट करणार. जसं उदाहरणार्थ हा आर्क, त्याच्यानंतर मग हा आर्क, त्याच्यानंतर हा, हा आणि हा, हे सगळे आर्क्स मी सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर अजून कुठलेही आर्क आपल्याला डायमेन्शन करायचे नाही आहेत म्हणून ब्लँक एंटर द्यायचं. आणि ब्लँक एंटर दिल्यानंतर इथे खाली आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स येतात. आता जसे आपले चॅप्टर्स प्रोसीड होतील तसे तुम्हाला हे ऑप्शन्स देखील समजतील. पण आता सध्याच्या घडीला आपल्याला रेडियस डायमेन्शन करायचं आहे म्हणून रेडियस या ऑप्शनवरती यायचं आणि क्लिक करायचं किंवा आर टाईप करायचा. आपण आर टाईप केला आणि एंटर दिलं की सगळे रेडियल डायमेन्शन जे आहेत माझे ते आलेले आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्याला इथं दिसतंय R30, त्याच्यानंतर मग R54, R12 आणि R12, असे एकाच वेळेस सगळे जे रेडियल डायमेन्शन्स आहेत ते आलेले आहेत. आता आपण डायमीटर करता किंवा मग बेसलाईन डायमेन्शन करता, स्टॅगर्ड करता, कंटिन्युअस करता, ऑर्डिनेट डायमेन्शन करता देखील ही गोष्ट वापरू शकतो. बाकीचे डायमेन्शन्स कुठले कुठले आहेत आणि कसे कसे द्यायचे हे आपण नेक्स्ट एपिसोड्समध्ये डिस्कस केलेलं आहे. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण डायमेन्शन ही ऑटोकॅडमधली नवीन कमांड आहे ती आपण शिकणार आहे.